हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। Tennis Cricket dot in India's first tennis ball cricket website. खऱ्या अर्थाने मुंबईचा संकट मोचक सिद्धेश लाड सारखा खेळाडू, त्याचबरोबर रोहित शर्मा सारखा भारतातील द्विशतकांचा बादशाह तुम्ही घडवलात। आज तुम्ही देखील या ठिकाणी, गतवर्षी देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते राजू लाड सर, या देखील वर्षी देखील आपलं देखील हार्दिक स्वागत। त्याचबरोबर या ठिकाणी तर सचिन सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सचिन गोसर सरांचं नवकर डेव्हलपर्स या क्रीडा स्पर्धेसाठी विकी भोईर गोलंदाजी मार्गवर लक्ष दे आहे ते मात्र आता दूर गेले आहे, परंतु नवकर डेव्हलपरचे सचिन गोसर सर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगलं योगदान त्यांचं राहिलेलं आहे आणि ॲथलेटिक्स अर्थातच लांबउडी प्रकारात त्यांच्या नावावर रेकॉर्ड्स आहेत। शिवछत्रपती पुरस्कार विजेते देखील ते आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे। हार्दिक असं स्वागत। बुसान एशियन गेम्ससाठी मात्र त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे, साऊथ एशियन गेम्ससाठी देखील भारताचं प्रतिनिधित्व त्यांच्या माध्यमातून ट्रिपल जंप या क्रीडा प्रकारात झालं आहे। राष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर देखील आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। हार्दिक 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 असं स्वागत। तर नक्कीच बुसान एशियन गेम्सची आठवण सांगायचीच झाली तर त्या एशियन गेम्समध्ये भारताने 11 सुवर्ण मिळवले होते आणि विशेष म्हणजे लांब उडीत अंजू बॉबी जॉर्ज यांनी देखील गोल्ड मेडल त्या वर्षी पटकावलं होतं। सुनीता राणी असेल, लिएंडर पेस, महेश भूपती अशी अनेक सुवर्ण त्या नक्कीच बुसान एशियन गेम्समध्ये झाली होती आणि त्यामध्ये तुम्ही देखील समावेश तुमचा देखील जरूर होता, आपलं हार्दिक स्वागत असेल। तर 6व्या मॅचच्या दिशेने अंतिम फेरीचा सामना 3 धावा धावफलकावर आहेत। तर सामना जर पाहिला, खऱ्या अर्थाने सचिनजी गतवर्षी देखील आपण फायनल मॅचला उपस्थित झाला होतात आणि आज देखील या पावसाळी क्रिकेट एक वेगळं क्रिकेट आहे आणि या वेगळ्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आवर्जून आपण या ठिकाणी मित्रमंडळीसह उपस्थित झालात, तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मुंबईतील मानाची स्पर्धा, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले संघ गेली 2 दिवस आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत आणि 1 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु डोंबिवलीचा संघ मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने SP11 दादर संघाच्या विरुद्ध जबरदस्त कामगिरी करत असताना या स्पर्धेवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच बाळू यांच्या नावाने असणारा हा डोंबिवलीचा विक्रांत केने प्रतिष्ठान संघ विजयाच्या उंबरठ्यावर, विकी सिंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही आहे। पावसाळी क्रिकेट, कितीही मुसळधार पाऊस आला तरी क्रिकेट न थांबणं म्हणजे पावसाळी क्रिकेट आणि हे पावसाळी क्रिकेट खऱ्या अर्थाने भरत वाघेला सरांचं संपूर्ण आम्ही टेनिस क्रिकेट जगत, रबर बॉल क्रिकेट जगत आभारी असू। गतवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठी क्रीडा स्पर्धा तुमच्या माध्यमातून अमित ठवाळ बाबा मुंबईतील अव्वल क्रमांकाचे नंबर 1चे अपडेटर्स टेनिस बॉल क्रिकेटचे, लेदर बॉलच्या देखील अपडेट्स त्यांच्याकडून आम्हाला जरूर मिळतात। ते अमित ठवाळ बाबा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कमी स्पोर्ट्स त्याचबरोबरीने सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मोठी क्रीडा स्पर्धा, पावसाळी क्रीडा स्पर्धा बोरिवलीकरांना मुंबईकरांना भेट देण्यात आलेली आहे आणि नक्कीच त्या क्रीडा स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे।